नाशिकच्या विनयनगर भागामध्ये विद्युत खांबाला कारणं धडक दिल्यानं 12वी शिकणाऱ्या दर्शन जैन या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनयनगर इथं असलेल्या पोलीस चौकीसमोर विद्युत खांबाला कारणं धडक दिल्यानं दर्शन मोतीलाल जैन या 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी 8 सुमारास दर्शन जैन यानं नुकतीच खरेदी केलेली मारुती झेन कार ही इंदिरानगरकडून भारतनगरच्या दिशेनं चालवत आणली. त्यानंतर त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं. कार दुभाजकानजीकच्या विद्युत खांबावर आदळली. या घटनेत दर्शनच्या पोटाला जबर मार लागला. तो इथेच बेशुद्ध पडला. दर्शनला परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखलही केलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सागर चौधरी, जागर जनस्थान न्यूज, नाशिक.